तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर काम करत असल्यामुळं तुम्हाला सर्वांना आपल्या नेटवर्क बद्दल, आपण जे काम करतो त्या लाईन सबस्टेशन बद्दल बरीचशी माहिती असेल. तर मी तुम्हाला आज थोडक्यात सुरुवातीला ब्रीफ करतो की आपल्या लाईन मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी बद्दल किंवा आपल्या कंपनी बद्दल. ट्रान्समिशन नेटवर्क ऑफ एमएससीएल, आपलं ऑब्जेक्टिव्ह ह्या ट्रेनिंगचा असा आहे की आपण आपलं ट्रान्समिशन नेटवर्क थोडक्यात माहिती करून घ्यायची. व्हेरियस पॅरामीटर कन्सिडर व्हाइल कन्स्ट्रक्टिंग टॉवर लाईन. आणि यात या ट्रेनिंग मध्ये आपण टॉवर लाईनच्या कन्स्ट्रक्शन करताना कुठले पॅरामीटर घेतले जातात, टॉवर लाईनचे पार्ट कुठले कुठले आहेत आणि टॉवर लाईनवर कुठले कुठले फॉल्ट होतात हे आपण या ट्रेनिंग मध्ये समजून घेऊयात थोडक्यात. मिशन ऑफ एमएससीटीसीएल, एमएससीटीसीएलचं मिशन असं आहे की आपण स्टेट ट्रान्समिशन युटिलिटी आहे आणि ही स्टेट ट्रान्समिशन युटिलिटी आहे जी त्याचं एक मिशन आहे ती की आवर सेल्फ प्लॅन बिल्ट, म्हणजे नवीन लाईन चालू करायच्या, तयार करायच्या, त्या ऑपरेशन करायच्या आणि मेंटेन करायच्या आणि त्यात इफेक्टिव्हली इफिशियंटली. आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सबस्टेशनला काम करतो, आपल्याला माहित आहे की अवेलेबिलिटी ही किती महत्वाची असती आणि अवेलेबिलिटी मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय काय ऍक्टिव्हिटी करायला लागतात हे आपण आज पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला आधी ट्रान्समिशन नेटवर्क समजून घेता आलं पाहिजे. हे जे आपलं एमएसटीसीएलचं मिशन आहे हे मी इथं तुम्हाला चार्टच्या स्वरूपात, स्लाइडच्या स्वरूपात दाखवलेलं आहे. वी एम टू प्रोव्हाइड इफिशियंट ट्रान्समिशन सर्व्हिस इन द ट्रान्सपरंट अँड नॉन डिस्क्रिमिनेटरी मॅनर बाय युझिंग बेस्ट प्रॅक्टिसेस अँड स्टँडर्ड ले डाऊन फ्रॉम टाइम टू टाइम. जे आपण जे ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये जे नवीन नवीन बदल होतात किंवा नवीन एवढ्या सिस्टीम हे आपण स्वीकारतो आणि त्यानुसार आपण आपल्याला स्वतःला अपग्रेड करतो आणि अपग्रेडेशनची एक पायरी म्हणून आपण हे वेगवेगळे ट्रेनिंग पण कंडक्ट करतो. या ट्रेनिंग मध्ये आपल्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी नवीन नवीन शिकता येईल म्हणून आपण हे ट्रेनिंग अरेंज करत असतो. आता आपण थोडक्यात बघूया 2020 पर्यंत आपल्या एमएससीटीसीएलची कॅपॅसिटी कशी आहे ती. म्हणजे ह्या जो तुम्हाला समोर दिसतोय हा जो चार्ट आहे, स्लाइड आहे, त्याच्यावरती तुम्हाला दिसेल 765 चे आपल्याकडे किती सबस्टेशन आहेत. एक आहेत, 500 केव्ही चे 2 सबस्टेशन आहेत, 400 केव्ही चे 31 सबस्टेशन आहेत. तसंच त्यांची एमव्हीए कॅपॅसिटी सुद्धा आपल्याला साईडला दिसते, 220 केव्ही चे 233 सबस्टेशन आहेत. ह्या सगळा डाटा आहे तो 31 मार्च 2020 पर्यंत आहे. याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की आपलं जे नेटवर्क आहे किती मोठा आहे आणि हे नेटवर्क हे तुमच्या सर्वांमुळे हे आपण मेंटेन करू शकतो. या एमएससीटीसीएल मधला प्रत्येक घटक हा खूप महत्वपूर्ण आहे आणि ह्या प्रत्येक घटकाच्या सहकार्यामुळे हे आपलं नेटवर्क एवढं मोठं स्ट्रॉंग होऊ शकलेलं आहे आणि ते आपण मेंटेन करतोय. हे नेटवर्क मेंटेन करत असताना आपल्याला सबस्टेशनचे मेंटेनन्स करावा लागतो, त्याच पद्धतीने लाईनचा सुद्धा मेंटेनन्स करावा लागतो. आणि लाईन मेंटेनन्स मध्ये जे काही ऍक्टिव्हिटी होणार आहे किंवा त्याच्यात ती काय काय करावं लागतं हे मी आज थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. ह्या स्लाइडवर तुम्हाला पूर्ण आपल्या नेटवर्क बद्दल थोडक्यात माहिती कळते. हे सबस्टेशन झाले, सबस्टेशनच्या लाईन्स सुद्धा आहेत इथं. लाईन्स म्हणजे 765 ची लाईन्स जी आहे ती आपल्याकडे नाहीये कारण ती आपण दुसऱ्याच्या लाईन वरून हे घेतलेलं आहे. म्हणजे आपल्या सबस्टेशनला दुसऱ्या युटिलिटी कडून लाईन आलेली आहे त्यामुळे आपल्याकडे ती लाईन नाही पण सबस्टेशन आपल्याकडे आहे. 500 केव्ही ची जी एचव्हीडीसी ची लाईन आहे त्याचे सर्किट किलोमीटर इथं आपण पाहू शकता 1504 किलोमीटर. 400 केव्ही चं जे नेटवर्क आहे त्याची जी लेंथ आहे ती आपण पाहू शकता 220 केव्ही, 132, 110, 100. 66 केव्ही च्या पासून 765 केव्ही पर्यंत आपली लेवल आहे आणि त्यात असणारे जे सर्किट किलोमीटर आहे ते आपण इथं पाहू शकता की एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्किट किलोमीटर. म्हणजे आपल्याला माहित आहे एक सर्किट आर वाय बी मिळून एक सर्किट होतं. तर सिंगल सर्किट टॉवर असेल तर त्याच्यावर एक सर्किट असतं, डबल सर्किट असेल तर त्याच्यावर आर वाय बी एका साईडला आणि दुसऱ्या साईडला दुसरं आर वाय बी असे 2 सर्किट असतात आपल्याला. आणि या प्रत्येक सर्किटची जी लेंथ आहे ती मेजर करून इथे त्याचं समेशन केलेलं आहे. हे सगळं आपल्याला पूर्ण आपले किती लाईन्स आहेत
हे याच्यावरून दिसतं आपल्याला. आता आपण पुढे जाऊया. टॉवर, टॉवर्स, टॉवर कुठले कुठले असतात आपले टॉवर? टँजंट टॉवर, 0 to 2 degree, म्हणजे जेव्हा आपण लाईन घेत असतो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी लाईन घेत असतो, त्यावेळेस आपल्याला जो रूट आहे तो जिओग्राफिकल सिच्युएशन, गाव, वस्ती, रेल्वे क्रॉसिंग, नदी क्रॉसिंग, फॉरेस्ट, या सगळ्यांचा विचार करून आपल्याला ती लाईन घ्यावी लागते. लाईन कुठलीही स्ट्रेट लाईन मध्ये नसते, ती असे वळण घेत घेत जात असते. त्यावेळेस त्याच्यावर जो अँगल तयार होतो प्रत्येक वळणाच्या ठिकाणी, आपण म्हणतो काटकोनात वळण आहे, जेव्हा रस्त्याने चालतो एकदम काटकोनी वळण आहे, तसं आपल्या लाईन सुद्धा 30 degree मध्ये वळते किंवा 60 degree मध्ये वळते किंवा 15 degree मध्ये वळते. त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स असतात आणि त्यानुसार टॉवर आपल्याला टाकावं लागतात. तर हे आपले 0 to 2 degree डेव्हिएशन असेल तर आपण सस्पेन्शन टॉवर म्हणतो. नंतर जो स्मॉल अँगल आहे 15 degree, नंतर मीडियम अँगल आहे 30 degree, असे आपल्याला आणि 60 degree अँगल, हे आपल्याला वेगवेगळे अँगल पाहायला मिळतात. त्यानुसार टॉवरचं क्लासिफिकेशन होतं, 400 kV, 220 kV आणि 132 kV ला, असे अँगलनुसार टॉवरचं क्लासिफिकेशन होतं. तर क्लासिफिकेशन कसं आहे टॉवरचं? तर सर्किट वाईज सिंगल सर्किट टॉवर, डबल सर्किट, मल्टी सर्किट. मल्टी सर्किट म्हणजे 2 पेक्षा जास्त जेव्हा सर्किट असतात एका टॉवरवर, म्हणजे 4 सर्किट असतात, त्याला आपण मल्टी सर्किट टॉवर म्हणतो. तो आपण पाहिलाही असेल मल्टी सर्किट टॉवर. नंतर अँगल वाईज 2 degree टॉवर, 15 degree टॉवर, 30 degree टॉवर, 60 degree टॉवर आणि एक हॉरिझेंटल टॉवर असतात, त्याला सिंगल सर्किटच असतं, त्याच्यावरती हॉरिझेंटल पोझिशन असतात. तुम्ही 400 kV टॉवर बघितले असतील, ते हॉरिझेंटल टॉवर असतात, किंवा 132 220 सुद्धा छोटे हॉरिझेंटल टॉवर असतात, त्याला समांतर जमिनीच्या समांतर तिन्ही कंडक्टर गेलेले असतात, त्यांच्यात 30 degree आणि 60 degree असे ते टॉवर असतात. आणि टॉवरला काही ठिकाणी क्रॉसिंग असते, रोड क्रॉसिंग, रेल्वे क्रॉसिंग, त्या ठिकाणी आपल्याला त्या रोड पासून क्लिअरन्स मेंटेन करायचा असतो, रेल्वे पासून क्लिअरन्स मेंटेन करायचा असतो. आणि त्या ठिकाणी क्लिअरन्स मेंटेन करण्यासाठी आपल्याला कधी कधी एक्सटेन्शन द्यावं लागतं, म्हणजे एक्झिस्टिंग टॉवरपेक्षा 3 meter एक्सटेन्शन, 6 meter, म्हणजे त्याच्यापेक्षा तो उंच आपल्याला न्यावा लागतो, कारण आपला जो क्लिअरन्स मेंटेन करण्यासाठी आपल्याला एक्सटेन्शन द्यावं लागतं. त्यानुसार एक्सटेन्शन असतात, 3 meter एक्सटेन्शन असतं, 6 meter असतं, 9 meter आणि 12 meter. आता टॉवरवर कुठले कुठले लोड्स ऍक्ट होतात, आता हे जे टॉवरचे डिटेल्स कन्स्ट्रक्शन हे सांगण्यामागचं कारण असं आहे की जेव्हा आपण वेगवेगळे मेंटेनन्स करत असतो किंवा वेगवेगळे फॉल्ट अटेंड करत असतो, तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण कुठले कुठले लोड ऍक्ट होतात टॉवरवर, टॉवरवर कुठले कुठले फॅक्टर, म्हणजे कुठल्या गोष्टींचा परिणाम टॉवरवर होतो, हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यासाठी आपण ही स्लाइड घेतलेली आहे. टॉवरवर वर्टिकल लोड्स, म्हणजे टॉवर स्वतःचं वेट असते, त्याच्या असेसरी त्याच्यावर असते त्याचं वेट असते. ट्रान्सवर्स लोड, म्हणजे बाजूने येणारा लोड, अक्रॉस द लाईन ड्यू टू विंड प्रेशर व्हेरियस कॉम्पोनंट्स, म्हणजे वाऱ्यामुळे जेव्हा आपल्या कंडक्टर आहेत त्यांचा जो प्रेशर येणार आहे हा ट्रान्सवर्स पद्धतीने येणार आहे, म्हणजे आडव्या पद्धतीनं तो. आणि लॉन्जिट्युडनल लोड ड्यू टू अनबॅलन्स टेन्शन ऑन कंडक्टर, ब्रोकन वायर, म्हणजे अलॉंग द लाईन, म्हणजे लाईनच्या दिशेने, लाईन अशी समोर गेली असेल पूर्वेकडून पश्चिमेकडे, तर त्या दिशेने सुद्धा आपल्याला एक तो कंडक्टरच्या वेटचा लोड असतो, किंवा एखाद्या वेळेस समजा कंडक्टर तुटला तो अचानक टेन्शन आहे ते चेंज होणार आहे, त्याचा पण लोड असतो, प्लस विंडचा पण लोड असतो, असा हा लॉन्जिट्युडनल लोड असतो. टेन्शन लोड टॉवरला सहन करावा लागतो, किंवा जेव्हा एखादं वादळ वगैरे येतं, आपण बघतो चक्रीवादळ वगैरे आपण कधी कधी व्हिडिओमध्ये पाहतो, ते असं गोल फिरत येणारं सायक्लॉन असते, तर ते सुद्धा आपल्या ते सुद्धा टेन्शन आपल्या टॉवरनं सस्टेन केलं पाहिजे. या सगळ्या जे टेन्शन आहेत किंवा लोड्स आहेत हे कन्सिडर करून आपले टॉवर डिझाईन केलेले असतात.
आता आपली जी लाईन आहे ती लाईन ही एन्व्हायरमेंटला एक्सपोज असते, म्हणजे आउटडोर इनडोर तर कधीच नसते, आउटडोर असते. त्यामुळे त्याला वेगवेगळ्या गोष्टीतून जावं लागतं. त्याला कधी नदी ओढावं लागते, कधी रोड ओढावा लागतो, कधी रेल्वे असते, कधी फॉरेस्ट असतं, हायवे असतो, एस टी एल टी लाईन क्रॉसिंग असतात. मग ह्या ज्या आपल्या परिसरातल्या ज्या लाईन्स आहेत, एच व्ही लाईन्स आहेत, त्या कुठून कुठून जातात आणि कशा त्यांना वेगवेगळे क्रॉसिंग आहेत, हे मेंटेनन्सच्या दृष्टीने आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि समजा आपण जर लाईन मेंटेनन्सला गेलो आणि एखादा फॉल्ट आला, तर तो फॉल्ट कुठं आहे हे जर आपल्याला सांगितलं, सबस्टेशनमधून सांगितलं की बाबा 15 किलोमीटरवर आमच्या इथून फॉल्ट आहे, तर मग आपल्या मनात आधी प्रश्न येतो की तो कुठं आहे लोकेशन, तिथं जायचं कसं, हे सगळं आपल्याला टॉवर लाईनची सिंगल लाईन डायग्राम असल्याशिवाय किंवा आपल्याकडे शेड्यूल असल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही. त्यासाठी आमच्या बारामती सब डिव्हिजनची एक सिंगल लाईन डायग्राम आहे, ती मी तुम्हाला दाखवतो आहे. तुमच्याकडे पण असेल तुमच्या सब डिव्हिजनची, तर हे तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून की आपली लाईन कशी कशी जाते आणि त्याला काय काय क्रॉसिंग असतात, लोकेशन कसे असतात, सर्क्युलर किलोमीटर म्हणजे काय, हे थोडस माहिती होण्यासाठी एक तुम्हाला एक लाईन सिंगल लाईन डायग्राम मी दाखवतोय. दिसती का तुम्हाला ती लाईन डायग्राम? लाईन डायग्राम दिसती का तुम्हाला? हो सर दिसती का? हे एच यू एन एम डिव्हिजन बारामतीची एक सिंगल लाईन डायग्राम आहे, ती आता तुम्हाला दाखवतो. हे 400 KV जेजुरी हे आमच्या डिव्हिजनसाठी सोर्स आहे आणि या सोर्स पासून या जे आपल्याला रेड कलरच्या लाईन्स दिसत आहेत त्या 220 KV च्या लाईन्स आहेत. तर ही सिंगल लाईन डायग्राम आपण दाखवलेली आहे की 400 KV जेजुरी पासून जे सोर्स आहे आमच्याकडे तो दाखवलेला आहे. इथं 220 KV जेजुरी सबस्टेशन आमच्या डिव्हिजन मधला आहे. तर ही जेव्हा लाईन बाहेर निघाल्या त्यानंतर हे एम सी दिसतंय, हे मल्टी सर्किट टॉवर वरून निघालेले आहेत. हे टॉवर लोकेशन 1 आहे आणि हे जे असे जसे प्रोग्रेस होईल तसे यांचे लोकेशन मॅप केलेले आहेत. आणि इथं ठिकठिकाणी आता हा रोड क्रॉसिंग आहे, 4 आणि 5 टॉवर नंबर लोकेशनला हा रोड क्रॉसिंग हे दाखवलेला आहे. तसेच जेजुरीला 220 KV जाताना 99 आणि 100 नंबर लोकेशनला इथं रोड क्रॉसिंग आहे, हे सुद्धा आपल्याला दिसत आहे. तसेच इथं रेल्वे क्रॉसिंग आहे, जेजुरी 220 KV आणि त्याच्या शेजारी एक ISMT नावाचं सबस्टेशन आहे, ते 9 आणि 8 नंबर लोकेशनच्या इथं आपल्याला रेल्वे क्रॉसिंग आहे, रेल्वे क्रॉसिंग सुद्धा इथं दाखवलेलं आहे. तसे त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने इकडे 220 KV सबस्टेशन आहे लोणंद. पण लोणंदला इथं जाताना इथे एक निरा नदी लागते 71-72 ला. ही 71-72 ला हे जे सिम्बॉल्स दाखवले त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला समजा इथून फॉल्ट आला तर कुठल्या लोकेशन पर्यंत आहे हे आपल्याला कळायसाठी थोडे हे आपल्याला सिंगल लाईन डायग्राम एक तयार केलेली आहे. ही सिंगल लाईन डायग्राम मेंटेनन्सच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे आणि ह्याच्यावरून कळतंय. आता हे जे मल्टी सर्किट आहे, आता इथं तुम्ही खाली एक बारामती सबस्टेशन बघताय 220 KV, इथून ह्या 4 सर्किट गेलेत. हे कल्याणी सबस्टेशन दिसतंय, ह्याच्यावर इथं रेल्वे क्रॉसिंग आहे, हे मल्टी सर्किट 130 नंबरचा 130-131 मल्टी सर्किट आहे, त्याच्यामध्ये रेल्वे क्रॉसिंग आहे. मग आता आपल्याला कळतंय की इथं 4 सर्किट कुठले कुठले आहेत, हे कुठे कुठं कुठं जात आहेत. या पद्धतीनं आपल्याला समजा आपलं भिगवण सबस्टेशन असेल, तुम्ही सबस्टेशनला जरी काम करत असला तरी आपला सोर्स कुठून येतोय, कसा कसा आहे, तिथं दुसरीकडे जर आउटेज चालू असेल, समजा आता इथं भिगवण सबस्टेशन आहे आणि कुरकुम बारामती लाईनवर जर आउटेज असेल, ही कुरकुम सबस्टेशन आहे आणि ही बारामती आहे, ह्याच्यावर जर आउटेज असेल तर हा लोड फ्लो कसा होणार आहे, भिगवण मार्गे अॅग्रो वरून असा इकडे जाणार आहे, की आपल्याला अंदाज पण येईल. आणि समजा ट्रिपिंग झालं असेल किंवा मेंटेनन्स चालू असेल तर कुठं काम चालू आहे हे आपल्याला कळ. त्यासाठी लाईन सब डिव्हिजन प्लस सबस्टेशन या दोन्हींसाठी हा जो सिंगल लाईन डायग्राम आहे ही खूप महत्वाची, आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ही ह्यात जे जे क्रॉसिंग वगैरे दाखवलेत त्याचे ही इंडेक्स आहे, त्याला प्रत्येकाला ही 220 KV ची लाईन आहे, 132 ची लाईन आहे, 765 जर क्रॉसिंग होत असेल, आता इथं 765 क्रॉस झाली आहे, तर हे सुद्धा आपल्याला हे दाखवलेलं आहे. ग्रीन कलरनं आपल्याला 765 क्रॉस होती ती दाखवली. इथं 765 इथं जनाई सबस्टेशनच्या 20-21 नंबरच्या जवळ
765 क्रॉस होते. विमा पास पाटस जवळ सुद्धा ही 67-68 ला 765 ची लाईन क्रॉस होते. हे आपल्याला अशा पद्धतीने याच्यावरून कळतंय. ही एक माहितीसाठी म्हणून तुम्हाला दाखवलेली आहे. या बाजूला प्रत्येक लाईनच किलोमीटर वाईज हे जे आहे हे त्याला नॉर्मल टॉवर किती आहे, कंपाऊंड टॉवर किती आहे ते आपल्याला माहित, आणि लेंथ प्रत्येक लाईनची लेंथ किती आहे हे आपल्याला याच्यावरून सगळं कळतंय. या जो चार्ट दिलेला आहे किती टोटल लाईन्स 20 आहेत, 220 च्या 132 च्या 32 आहेत टोटल. या सब डिव्हिजनच्या अंतर्गत 52 लाईन्स आहेत. टोटल टॉवर 1794 आहेत आणि सर्किट लेंथ आहे 907 किलोमीटरची सर्किट लेंथ आहे. जेव्हा आपल्याला आपल्या सब डिव्हिजन मधला एकूण एक टॉवर माहित असेल, एकूण एक टॉवरची रुटीन माहित असेल, रूट कसा गेलाय, त्यावेळेस आपल्याला तो मेंटेन करायला किंवा त्याचा मेंटेनन्स शेड्यूल आखताना खूप उपयोग होतो. मेंटेनन्स शेड्यूल आखण्यासाठी ही सिंगल लाईन डायग्राम खूप महत्वाची आहे. तुम्हाला थोडा वेळ देऊन मी सिंगल लाईन डायग्राम का दाखवली, तर जसा आपण सबस्टेशन मधला मेंटेनन्स करतो आपल्याला सबस्टेशनची एसएलडी माहित असते, तसं लाईनचा मेंटेनन्स करताना लाईनची एसएलडी माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता आपण आपल्या प्रेझेंटेशन कडे जाऊया. आता जे लीगल प्रोव्हिजन आहे जे आपण लाईन कन्स्ट्रक्शन करतो त्यावेळेस आपल्याला टेलिग्राफिक ऍक्ट आणि 2003 इलेक्ट्रिसिटी ऍक्ट यानं आपल्याला परमिशन मिळते की लाईन टाकायची. त्यासाठी आपण रूट अप्रूव्ह करून घेतो आणि त्यानुसार मग आपण लाईन टाकत असतो, लाईन कन्स्ट्रक्शन करत असतो. हे जे काही आता ROW जो आपण मेन प्रॉब्लेम जो येतो आपल्याला मेंटेनन्स करताना की आपल्याला माहित असलं पाहिजे ROW राईट ऑफ वे, म्हणजे मेंटेनन्स करण्यासाठी आपल्याला एक कॉरिडॉर आहे, आपल्या प्रत्येक लाईनसाठी एक कॉरिडॉर आहे. हा सगळ्यांनी नोट डाऊन केला तरी चालेल. आपल्याला विचारलं जातं की किती क्लिअरन्स ठेवला पाहिजे आपल्या लाईन पासून. कोणी विचारतं आपण पारेशन मध्ये कामाला आहे तर तुमच्या टॉवर लाईन पासून किती अंतरावर आम्ही काय ऍक्टिव्हिटी करू शकतो, किंवा तुमचा क्लिअरन्स किती आहे ROW राईट ऑफ वे म्हणजे वहिवाटीचा अधिकार. म्हणजे तेवढा आपल्याला आपण जेव्हा रूट अप्रूव्ह होतो तेव्हा जेव्हा आपले टॉवर लाईन कन्स्ट्रक्शन इनिशियल फेज मध्ये होते त्यावेळेस हा आपल्याला ROW गव्हर्नमेंट कडून अप्रूव्ह मिळालेला असतो. तर 66 KV असेल तर 18 मीटरचा ROW आहे, 110 व्होल्टची लाईन असेल तर 22 मीटरचा ROW आहे, आणि 132 ची लाईन असेल तर 27 मीटरचा ROW आहे. 220 KV ची लाईन असेल तर 35 मीटरचा ROW. ROW म्हणजे काय, तर आता 132 ची लाईन आहे तर तिच्या सेंटरची अर्थ वायर आहे, तर अर्थ वायरच्या एक उजव्या साईडला 13.5 मीटर, डाव्या साईडला 13.5 मीटर एवढा अंतराच्या आत कोणीही घर बांधू शकत नाही, किंवा तो आपला ROW आहे. त्याच्या पुढे जाऊन कोणी कुठलीही ऍक्टिव्हिटी करू शकतात, फक्त त्याच्या आत, त्या ROW च्या आत कोणीही येता कामा नाही. या ROW मध्ये एखादं मोठं झाड असेल तरी आपण ते ट्रिम करू शकतो, म्हणजे ते आपल्याला आपला राईट्स आहे. जे आपली लाईनची अवेलेबिलिटी वाढवायसाठी किंवा कुठला ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून त्या ROW मध्ये आपण मेंटेनन्सच्या ऍक्टिव्हिटी पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने करू शकतो. हे ROW सगळ्यांनी नोट डाऊन केले तर खूप चांगलं आहे. माझी इच्छा आहे सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्यावे. आता टॉवर लाईन मेंटेनन्सला आपण जातो त्यावेळेस आपल्याला आपल्याकडे मॅप असला तरी आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपला अप्रोच रोड काय आहे, मायनर रोड कुठला आहे, स्पेशल लोकेशन काय आहे तिथलं ज्या आपल्या लोकेशनला पोहोचायचं तिथं. ट्रान्समिशन लाईनचे एलिमेंट्स आपण टॉप टू बॉटम टॉवरच्या बद्दल आपण माहिती घेऊ. टॉवर जो असतो आपला हा लॅटिस असतो. लॅटिस स्ट्रक्चर म्हणजे जे चॅनल आहेत MS चे HT मेंबर, MS चे चॅनल असतात, गॅलोनाइज चॅनल असतात, त्यापासून आपला लॅटिस टॉवर बनलेला असतो. तर त्याचं एक सगळ्यांना माहितीच आहे हा टॉवर आहे आपला, हे लॅटिस स्ट्रक्चर म्हणतात त्याला. आता ट्युब्युलर टॉवर आपल्याकडे यायला लागलेले आहेत, पण हा लॅटिस टाईप सगळीकडे आपल्याला नॉर्मली टॉवर आहेत आपल्याकडे. या ब्रेसिंग आहेत या सगळ्या. अर्थ वायर आपल्या
जे टॉवर आहेत त्याच्यावरती सगळ्या टॉपला असते ती अर्थ वायर असते, ज्या वरची अर्थ वायर असते येतात, त्या अर्थ वायरना टॉवर कनेक्ट केलेला असतो, त्याला फ्लेक्झिबल अर्थ बॉन्ड म्हणतात. हा अर्थ बॉन्ड एक आहे जो आपण टॉवरच्या अर्थ वायर आणि टॉवर यांना कनेक्ट करतो. आता जे टॉवरवर आपले कंडक्टर जो असतो तो सस्पेंडेड असतो, आणि त्याला सस्पेंड करायसाठी जे हार्डवेअर वापरलं जातं, पोर्सलिन इन्सुलेटर आणि हार्डवेअर, हे हार्डवेअर तुम्ही पाहू शकता. हे सस्पेन्शन टाईप हार्डवेअर आहे, हे टेन्शन हार्डवेअर आहे. हे कट पॉइंटला वापरतो आपण किंवा अँगल टॉवरच्या ठिकाणी या टेन्शन हार्डवेअर असते, आणि जेव्हा नॉर्मल 2 डिग्रीचा टॉवर असतो त्याला सस्पेन्शन हार्डवेअर आहे. ही पोर्सिलिन डिस्क आहेत, हे त्याचे हार्डवेअरचे पार्ट्स आहेत. अँटी क्लाइम्बिंग डिवाइस, जे असेसरीज आहेत, नंबर प्लेट, फेस प्लेट, हे तुम्ही बऱ्याच वेळेस आपण सुरुवातीच्या प्रेझेंटेशन मध्ये पाहिलेलंच आहे. नंबर प्लेट, फेस प्लेट या खूप महत्वाचे आहेत. नंबर प्लेट असणं गरजेचं आहे, कारण आपण जर फॉल्ट झाला तर त्या लोकेशनला गेल्यानंतर तोच नंबरचा लोकेशन आहे का हे आपल्याला नंबर प्लेटवरनं कळतं. तर कधीही कुठल्याही टॉवरला आपण गेलो तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हे फेज प्लेट म्हणजे कुठली फेज आहे, आर फेज कुठली, वाय फेज कुठली, सर्किट कुठलं आहे, आणि नंबर किती नंबरचा लोकेशन आहे हे आपण तिथून उभा राहून सांगू शकतो. आता टॉवरचं जे सर्वात महत्वाचं आहे ती अर्थिंग खूप महत्वाची असते. टॉवरला जेव्हा आपला फॉल्ट होतो तो फॉल्ट जम्प करतो टॉवरवर, आणि टॉवर कडून तो अर्थ होतो. जर तो अर्थ झाला नाही तर जास्त वेळ परसिस्ट राहू शकतो, म्हणून अर्थिंग टॉवरला खूप महत्वाची आहे. तर ते अर्थिंग सिस्टीम दोन टाईपच्या असतात, पाईप टाईप अर्थिंग असते आणि काउंटर पॉइज टाईप अर्थिंग असते. पाईप टाईप अर्थिंग हे ब्लॅक कॉटन सॉइल म्हणजे काळी माती असेल तिथं पाईप टाईप अर्थिंग करतो, आणि हार्ड मुरुम वगैरे असेल तिथं काउंटर पॉइज टाईप अर्थिंग करतो. तर अर्थिंगचे ही पाईप टाईप अर्थिंगसाठी आपण अशी पाईप वापरलेली असते, आणि ती हा असे लेगला कनेक्ट असतात, दोन लेगला, डायगोनल लेगला हे दोन ठिकाणी कनेक्ट असतात. त्याचे ह्या ड्रॉइंगमध्ये तुम्हाला डिटेल्स दिलेले आहेत की कशी कशी करायची असते अर्थिंग. ही पाईप टाईप अर्थिंग तुम्हाला हे कळालं पाहिजे की बीसीला ब्लॅक कॉटन सॉइल असेल तिथं पाईप टाईप अर्थिंग असते, आणि हे काउंटर पॉइंट म्हणजे हे जे लेग आहेत त्या लेग त्या इथं असे तुम्हाला वायर जोडलेली दिसते. तुम्हाला जी आहे गॅल्वनाइज वायर असते, अर्थ वायर आहे त्या टाईपमध्ये, ती अशी जमिनीत अशी बरी केलेली असते, आणि ती काउंटर पॉइज अर्थिंग असते. अर्थिंग हे फॉल्ट फाइंडिंगच्या दृष्टीनं खूप महत्वाचे आहे. नटबोल्ट जे आहेत आपले, जे लॅटी स्ट्रक्चरला जोडण्यासाठी केलेले असतात, ते टायटिंग पंचिंग केलेले असतात, टॅक वेल्डिंग पण केलेले असते, आणि जी चिमणी असते जिथं आपले स्टब म्हणजे फाउंडेशन जिथं संपतं तिथं चिमणी जी असते त्याला ही जी आहे ही चिमणी आहे त्याला हे कोपिंग केलेलं असते. तर जे फाउंडेशन आहेत जमिनीखालचं फाउंडेशन असते ते वेगवेगळ्या टॉवर टाईपनुसार वेगवेगळं असते. ब्लॅक कॉटनसाठी वेगळं असते आणि DFR साठी वेगळं असते. आता इथं तुम्हाला क्लिअरन्सेस बिटवीन द लाईन्स अँड क्रॉसिंग लाईन इच अदर. जेव्हा एखादी गोष्ट आपण मेंटेन करत असतो तेव्हा आपल्याला हे सुद्धा माहिती असले पाहिजे की त्याचे क्लिअरन्स कुठले आहेत. क्लिअरन्स म्हणजे समजा 132 KV लाईन आहे ती 220 KV लाईनला क्रॉस होती, तर त्या दोन्ही मधला क्लिअरन्स किती असला पाहिजे. 110 V लाईन 100 KV लाईन 132 क्रॉस होतीये किंवा 400 KV क्रॉस होतीये, तर त्याचे हे क्लिअरन्स, हा क्लिअरन्सचा एक चार्ट दिलेला आहे, तुम्ही तो चार्ट पाहू शकता. प्रत्येकाला क्रॉसिंग 400 KV ला 132 लाईन क्रॉस होत असेल तर त्या दोन्ही मधला क्लिअरन्स 5.49 मीटर असला पाहिजे. हे हार्डवेअरचे फोटोज तुम्ही काय पाहू शकता की लॉंग रॉड इन्सुलेटर या पद्धतीचे असतात, हे पोर्सलिन डिस्क टाईप इन्सुलेटर या पद्धतीचे आहेत, हे सिलिकॉन रबर इन्सुलेटर लॉंग रॉड सिलिकॉन म्हणजे पॉलिमर म्हणतो आपण, ते पॉलिमर इन्सुलेटर इथे तुम्हाला पाहायला मिळतील. मेटल पॉलिमर टाईप इन्सुलेटर तुम्हाला पाहायला मिळतील.
आणि हे ग्लास इन्सुलेटर आहेत. या HVDC ला किंवा 765 ला एक ग्लास इन्सुलेटर वापरले जातात. आता जे आपल्याकडे ट्रान्समिशन लाईन मध्ये जे वेगवेगळे कंडक्टर वापरले जातात, ACSR, AA, AA, CSR असे जे वेगवेगळे कंडक्टर आहेत तुम्ही पाहू शकता. हे प्रत्येकाचे लॉंग फॉर्म इथे लिहिलेले आहेत. AA, ऑल अल्युमिनियम कंडक्टर. AAAC, अल्युमिनियम अलॉय कंडक्टर. म्हणजे हे जे आहेत AAAC कंडक्टर, याची करंट कॅरिंग कॅपॅसिटी जास्त असते, पण याला स्ट्रेंथ कमी असल्यामुळे ह्याच्या दोन्ही कंडक्टर दोन्ही टॉवरच्या मधील स्पॅन कमी असतो. या केसमध्ये तुम्ही पाहू शकता की आपल्याला वेगवेगळ्या कंडक्टरचे जे लॉंग फॉर्म आहेत ते तुम्हाला या स्लाइडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. जे सस्पेन्शन टॉवर असतात, सस्पेन्शन टॉवर मध्ये सस्पेन्शन हार्डवेअरच्या हार्डवेअर बसवताना PA रॉड बसवलेले असतात. हे प्री फॉर्म आर्मर्ड रॉड, हे PA रॉड, हे आपण डॅमेज झालेल्या कंडक्टरला रिपेअर करण्यासाठी सुद्धा आपण PA रॉड वापरतो. म्हणजे मेंटेनन्स करताना समजा आपल्याला दिसलं एखाद्या ठिकाणी जर कंडक्टरचा एखादा पंथा निघालेला आहे, तर त्या ठिकाणी आपण रिपेअर स्लीव मारतो किंवा PA रॉड वापरूनही आपण त्याला त्याचं डॅमेज आहे ते वाचवू शकतो. हे व्हायब्रेशन डॅम्पर यात पाहू शकता आपण. हे हार्डवेअर पाहू शकता, डबल टेन्शन हार्डवेअर आहे, डबल सस्पेन्शन हार्डवेअर आहे, हे डबल टेन्शनचा हार्डवेअर आहे. याला या हा जो पोर्शन आहे याला योक प्लेट म्हणतात. हे आर्किंग हॉर्न आहे, हा आर्किंग हॉर्न आहे, हा जम्प कोन आहे, हा सस्पेन्शन हार्डवेअर आहे, याला बॉटम योक प्लेट, टॉप योक प्लेट म्हणतात. ही सस्पेन्शन क्लॅम्प आहे, तुम्हाला दिसते ती सस्पेन्शन क्लॅम्प. आणि हे PA रॉड त्याला होल्ड करण्यासाठी हे PA रॉड आहेत. आता फॉल्ट होऊ नयेत म्हणून आपण बर्ड फॉल्ट होऊ नयेत म्हणून बर्ड गार्ड बसवतो. म्हणजे पक्षी त्या आपल्या क्रॉसवर बसून किंवा त्याच्यावरती इथं या ठिकाणी बसून त्यांनी जर इथं विष्ठा केली तर आपलं फ्लॅश ओव्हर होतं आणि आपली स्ट्रिंग बस्ट होण्याचे चान्सेस असतात. म्हणून आपण हे बर्ड गार्ड, कोनिकल टाईप बर्ड गार्ड किंवा सॉ टूथ टाईप बर्ड गार्ड आपण वापरलेत, किंवा स्पाइक टाइप बर्ड गार्ड पण आपण वापरतो. मेंटेनन्स करायच्या आधी आपल्याला टॉवर पार्टची माहिती असण्यासाठी हे ब्रीफ मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हे आपल्याला लाईनच्या बद्दल माहिती असावी, लाईनला कुठले कुठले इलेमेंट्स असतात हे सांगण्यासाठी आपण हे प्रेझेंटेशन घेतलं होतं. आता आपण प्रोबेबल फॉल्ट काय होतात आणि ते कसे अटेंड करायचे किंवा काय यासाठी आपण दुसरी PPT. आता तुम्हाला काय वाट म्हणजे जे आपल्याला माहित असतं सबस्टेशन मधले फॉल्ट काय असतात किंवा सबस्टेशन मध्ये आपण कंटिन्युअस मेंटेनन्स करत असतो, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करत असतो किंवा डायग्नोस्टिक टेस्टिंग करत असतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की बाबा याचं इन्सुलेशन फेल्युअर झालंय, कनेक्शन लूज आहे, नटबोल्ट लूज आहे. तर लाईन वरती कुठले कुठले प्रोबेबल फेल्युअर्स असतात किंवा फॉल्ट असतात तर ते आपण पाहूया. डॅमेज इन्सुलेटर हार्डवेअर फिटिंग्स. समजा जे इन्सुलेटर्स आहेत किंवा हार्डवेअर फिटिंग आहेत ते डॅमेज झाले असेल. कशामुळे डॅमेज होतात? स्पार्किंगमुळे. सारखं सेम ठिकाणी जर सारखा बर्ड फॉल्ट होत असेल तर स्पार्किंग होऊन इन्सुलेटर आपल्या इन्सुलेटरची जी स्ट्रेंथ आहे ती कमी होते आणि ते फ्लॅश ओव्हर होतात. जे हार्डवेअरचे क्लॅम्प असतात, क्लॅम्प कनेक्टर, ते रस्टिंग होतात कधी कधी. कोस्टल एरिया असेल म्हणजे समुद्र किनारा असेल तेथे त्या ठिकाणी आर्द्र हवामान असल्यामुळं किंवा ज्या ठिकाणी केमिकल कंपन्या आहेत तिथं खूप, तिथं धूर अजून काही मॉइश्चर किंवा अशा गोष्टी आहेत ज्या त्या सेटल डाऊन होतात म्हणजे इन्सुलेटरवर बसतात आणि त्याच्यामुळं त्याच्या लिकेज पाथ तयार होतो. कधी कधी जर प्रॉपर अर्थिंग नसेल तर तो फॉल्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हे होतो, पास होत जातो. आणि जर प्रॉपर अर्थिंग असेल तर आपला जास्त स्ट्रेस येत नाही इन्सुलेटरवर. इन्सुलेटरवरनं जम्प करून आर्किंग हार थ्रू टॉवर थ्रू ग्राउंड होतो फॉल्ट. पण जर अर्थिंग प्रॉपर नसेल तर तो
लवकर ग्राउंड होत नाही आणि तो स्ट्रेस इन्सुलेटरवर येतो आणि इन्सुलेटर स्ट्रिंग बस्ट होऊ शकते. एक्सेसिव्ह व्हायब्रेशन असतील, फेल्युअर ऑफ ट्री, एखादं झाड जर आपल्या लाईनच्या विसिनिटीमध्ये येत असेल तर त्यांना सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. हार्डवेअर फेल्युअर, इन्सुलेशन फेल्युअर, इन्सुलेशन फेल्युअर हे आपण इथं आता इन्सुलेटर फेल्युअर एक एक्झाम्पल पाहू. ही जी आहे इन्सुलेटर, तुम्ही पाहू शकता इथं इन्सुलेटरची ही जी डिस्क आहे ती फुटलेली आहे. इथं ही फुटलेली आहे त्यानं ती आता ही आपण इथं बदलतोय. ही जी फॉल्टी इन्सुलेटर डिस्क आहे ती आपण या पद्धतीनं इथं बदललेली आहे. हार्डवेअर फेल्युअर, हार्डवेअर फेल्युअर म्हणजे काय, आता हे तुम्ही पाहू शकता हे जे हार्डवेअर आहे रस्टिंग झाले, सस्पेन्शन हार्डवेअर आहे इथं त्याला गंज पकडलेला आहे. गंज पकडल्यामुळं तो गंज पकडल्यानंतर काही दिवसानं त्याला वीकनेस येतो आणि वीकनेस झाल्यानंतर या सस्पेन्शन क्लॅम्प मधून कंडक्टर खाली येऊ शकतो आणि खाली आल्यानंतर अर्थ फॉल्ट होऊन आपली लाईन ट्रिप होऊ शकते. रिडक्शन इन क्लिअरन्स ड्यू टू स्विंग, जो आपला जो कंडक्टर आहे हा दोन टॉवरच्या मध्ये सस्पेंड झालेला असतो आणि तो त्याला काही सॅग असतो आणि तो वाऱ्यानं हलत असतो इकडून तिकडून. जर त्याचे जे स्विंग आहे थोडा हलण्याच्या आणि त्याच्या जो क्लिअरन्स आहे त्याच्यामध्ये जर एखादं झाड आलं तरी तो क्लिअरन्स कमी होऊन स्पार्किंग होऊन आपली लाईन ट्रिप होऊ शकते. त्या केसमध्ये आपण हा ही बघू शकता की जी लाईन आहे ही लाईन आणि हे झाड हे जर दोन्ही सेफ्टी क्लिअरन्सच्या आत जर आलं तर स्पार्किंग होऊन आपली लाईन ट्रिप होऊ शकते. त्यामुळे हे वेळी झाड ट्रिम करणं गरजेचं आहे. प्रोबेबल कॉज फेल्युअर ऑफ कंडक्टर अँड इट्स नेसेसरी, की आता कंडक्टर फेल्युअर कशामुळे होऊ शकतो. कंडक्टर युजिंग कॅपॅसिटी प्रत्येक कंडक्टरला, आता 132 चा कंडक्टर असेल, 220 चा कंडक्टर असेल, त्याचं थर्मल लिमिट ठरलेलं आहे. त्या थर्मल लिमिटनुसार तो मॅक्झिमम लोडिंगला गेल्यानंतर त्याच्या थोडंसं इलॉंगेशन पण होतं. जर त्याचं लिमिट जर क्रॉस झालं तर तो त्या टेम्परेचर थर्मल लिमिटच्या पेक्षा जास्त लोडेड झाला तर तो मेल्ट होऊ शकतो आणि कंडक्टर स्नॅपिंग होऊ शकतं. लूज फिटिंग ऑफ व्हायब्रेशन डॅम्पर, स्पेसर, जम्पर, फेल, जर जे आपले व्हायब्रेशन डॅम्पर असतील किंवा जम्प कोण असतील ते जर लूज जर फिट लूजली टाईट असतील तर ते पुढे मागे सरकून जो बॉडी टू कंडक्टर क्लिअरन्स आहे तो कमी होऊ शकतो. तो त्यामुळे पण फॉल्ट होऊ शकतात. आता ह्या बघू शकतो आपण लूज नट बोल्ट, हे जे जम्प आहे जम्प कोण दिसतोय हार्डवेअर फिटिंग मध्ये, हे जम्प कोण इथं तुम्हाला नट बोल्ट लूज दिसत आहेत. या जम्प कोण आणि जम्पचा पाम आहे आणि हार्डवेअरचं डिंड आहे याच्यामध्ये तुम्हाला गॅप दिसू शकतो आणि हा गॅप जेव्हा करंट हाय असतो त्यावेळेस ह्या गॅप मध्ये स्पार्किंग होऊन हे रस्टिंग होऊन हा जम्प इथून निघू शकतो. हे जे होल इलॉंगेट होऊन हा जम्प खाली निघून येऊ शकतो. स्नॅपिंग ऑफ कंडक्टर, लाइटनिंग, डिकेइंग, कंडक्टर स्नॅपिंग हे आता आपण पाहिलं जसं नट बोल्ट लूज असेल तर स्पार्किंग होऊन हेवी लाईटिंग झालं म्हणजे वीज वगैरे पडली तिथून जो स्ट्रोक आहे लाइटिंगचा तो जात असेल तर त्यावेळेस त्या केसमध्ये जो कंडक्टर त्या इन्सुले त्या जॉईंट मधून निघून येऊन स्नॅप होऊ शकतो. एखादा मोठं झाड जर आपल्या लाईनच्या जवळ पडलं तरी कंडक्टर डॅमेज होऊ शकतो. आर्किंग हॉर्न जर आपला प्रॉपर फिट केला नसेल, जे हार्डवेअर आहेत त्या ठिकाणी आर्किंग हॉर्न प्रॉपर फिटिंग नसेल तो आर्किंग हॉर्नमध्ये स्पार्किंग होऊन आपला कंडक्टर डॅमेज होऊ शकतो. आता जी सगळ्यात महत्वाची म्हणजे टॉवर अर्थिंग आहे.
पॉवर आर्थिंग जर आपली प्रॉपर असेल तर आपण समजा 10 नंबरचा टॉवर आपल्या सबस्टेशन पासून 10व्या नंबरच्या टॉवर वर फॉल्ट झालाय, पण तिथली अर्थिंग प्रॉपर नसेल आणि ती पुढे 15 नंबरला जाऊन अर्थ झाला, तर जे आपल्याला जे कॅल्क्युलेशन असतात रिलेची ती चुकू शकतात आणि त्यानंतर आपण आपल्याला 10 नंबरला फॉल्ट असून सुद्धा आपण 15 नंबरला आहे असं आपल्याला भास होतो. मग त्यासाठी टॉवरची अर्थिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे, जेणेकरून ती प्रॉपर असल्यानंतर तिथला फॉल्ट तिथंच अर्थ होऊन आपल्याला इन्फॉर्मेशन करेक्ट मिळेल आणि आपण तो कमीत कमी वेळेत जाऊन तो फॉल्ट अटेंड करू शकतो. अर्थिंग फेल्युअर कशी होती, अर्थवायरची फेल्युअर होती किंवा टॉवरची अर्थिंग खालची कशी फेल्युअर होती, ज्या ठिकाणी वारंवार वीज पडत असतील किंवा तिथं जी अर्थवायर जुनी झाली असेल, रस्टिंग झाली असेल, तरी ती अर्थवायर खराब होते आणि अर्थिंग सुद्धा जी आपली जमिनीतली अर्थिंग असते ती समजा कोणी शेतकऱ्यांनी काढून नेली किंवा कोणी दुसऱ्या व्यक्तीने काढून नेली तरी तो आपल्याला प्रॉपर अर्थिंग त्या टॉवरला मिळत नाही. त्यामुळं आपल्याला फॉल्ट सापडायला वेळ लागतो आणि वारंवार फॉल्ट होतो. आता हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जुनी अर्थवायर आहे. ही अर्थवायर जेव्हा या सस्पेन्शन क्लॅम मधून जात असते तेव्हा इथं ऊन वारा पाऊस याला एक्सपोज असते आणि ही बरेच दिवस जर इथून इथं पाणी साठतं आणि पाणी साठल्यानंतर आपल्याला माहिती रस्टिंग होतं, तर ही रस्टिंग झालं तर एक दिवस इथून तुटून निघू शकते. त्यामुळे आपण हे जर मेंटेनन्स म्हणजे हे पाहणं गरजेचं आहे दरवेळेस मंकी पेट्रोलिंग मध्ये की आपला व्यवस्थित आहे का. जर रस्टिंग झालं असेल तर इथं या इथं ज्या पद्धतीने जोडलेलं आहे रिपेअर केलेली आहे त्याला रिपेअर करून घ्यावं लागेल किंवा अजून एक पॅरल बुलडा क्लॅम्प लावून इथं अजून एक पॅरल अर्थवायर याला टाकून ही कंटिन्युटी मेंटेन केलेली आहे अर्थवायरची. टॉवर फेल्युअर म्हणजे टॉवर कधी कधी आपण पाहतो की टॉवर पडलेत किंवा टॉवर पडतात का पडतात, त्याचे काही कारण आहेत. फॉल्टी सर्वे, सर्वे करताना सर समजा चूक झाली असेल, तिथं 60 डिग्रीचा असेल तर त्याच्यावेळी 30 डिग्रीचा टॉवर टाकला असेल त्याच्यावर लोड जास्त येतो, किंवा सॉइल इरोजन मग तिथं समजा दलदलीची जमीन असेल तर जर आपण तिथं कंटिन्यू पाणी साठत असेल आपल्या टॉवर लोकेशनला तर तिथे ते जे फाउंडेशन आहे ते आपले रस्टी होऊन त्याच्यावरचा स्ट्रेंथ आहे त्याची फाउंडेशनची जाऊन आपला टॉवर पडू शकतो. किंवा बीसी ब्लॅक कॉटन सॉइल आहे आणि आपण तिथं डीएफआरचं हार्ड मुरुम किंवा मुरुम टाइप फाउंडेशन केलं असेल तरी तो ब्लॅक कॉटन सॉइल असल्यामुळे तो तेवढा स्ट्रेंथ घेणार नाही आणि तो लोडमुळे टॉवर आपला वाकडा होईल किंवा कोलॅप्स होऊ शकतो. बऱ्याच वेळेस असं दिसून येतं की जे इंडस्ट्रियल एरिया आहे किंवा ज्या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे त्या ठिकाणी आपल्या टॉवरला टॉवरचे जे मेंबर्स आहेत म्हणजे लॅटिस मेंबर आहेत ते मिस होतात, म्हणजे कोणीतरी काढून नेतात किंवा त्याला कट केले जातात. त्या ठिकाणी जर आपले लॅटिस मेंबर जर कट केले तर टॉवरला जी स्वतःला एक स्ट्रेंथ असते ती स्ट्रेंथ निघून जाते आणि स्ट्रेंथ निघून गेल्यानंतर कुठल्याही कंडक्टर स्नॅपिंगच्या किंवा कुठल्याही ट्रान्सवर्स लोडमुळे आपला टॉवर कोलॅप्स होऊ शकतो. प्रॉपर स्पॅन जर मेंटेन नसेल तरी सुद्धा त्याच्यावर येणारा लोड कमी जास्त होऊन आपला टॉवर पडू शकतो. ब्लॅक जे जेव्हा टॉवर फाउंडेशन होतं त्याच्यानंतर जे बॅकफिलिंग केलं जातं म्हणजे जे चिमण्या ही जे आहेत म्हणजे टॉवरचे लेग्स आहेत जे स्टब वगैरे हे प्रॉपर चांगल्या मुरून टाकून व्यवस्थित बॅकफिल जर नसेल केलं त्या केसमध्ये सुद्धा टॉवर लोड कंडिशन मध्ये कोसळू शकतो. क्रॉसआर्म फेल्युअर, क्रॉसआर्मचे जर काही मेंबर मिसिंग असतील किंवा लूज असतील तर त्या केसमध्ये जेव्हा कंडक्टर स्नॅप होतो किंवा कंडक्टर दुसऱ्या कुठल्याही कारणानं जर निघाला किंवा दुसरी ऍक्टिव्हिटी करताना सोडवला गेला तर तो एका कंडक्टरच्या लोडमुळे तो क्रॉसआर्म बेंड होतो. हे तर क्रॉसआर्म बेंड झाल्याचं तुम्हाला या पिक्चरमध्ये दिसेल.
हा पुढं जो आहे हा नोजला बेंड झाल्यासारखा दिसतो तुम्हाला, असा हा क्रॉस आर्म बेंड झालाय. त्यातले जे लॅटिस मेंबर आहेत, हे लॅटिस मेंबर किंवा त्याला वेगवेगळे नाव असतात, तो एखादा इथला मिसिंग असेल तरी सुद्धा तो या पद्धतीने त्याच्यावर इफेक्ट होतो. आता टॉवरचे फाउंडेशन, टॉवर फाउंडेशन जर हे होत असेल, फेल होत असेल आपलं, तर कशामुळे होत होत? लँड स्लाइडिंग, समजा डोंगर भागात आपला टॉवर आहे, त्या ठिकाणी टॉवरच्या कडेच जर जमीन पावसाळ्यात वाहूनच गेली तरी आपलं फाउंडेशन उघडं पडू शकतं आणि ते फाउंडेशन त्यामुळे खराब होऊ शकतं. सिंकिंग ऑफ हिल म्हणजे डोंगराळ भागात पावसामुळं जेव्हा ते पाणी, पावसाचं पाणी खूप तिथं आलं तर ती जमीन खचली जाते, त्याला सिंकिंग ऑफ हिल म्हणतात. त्या केसमध्ये फाउंडेशन आपलं खराब होऊ शकतं. सॉइल इरोजन, दलदलीत पाण्याच्या जागेत ठिकाणी पण आपलं फाउंडेशन खराब होऊ शकतं. फॉल्टी कास्टिंग ऑफ फाउंडेशन, कास्टिंग करताना जेव्हा फाउंडेशन आपण करतो त्यावेळेस तिचे जे स्टँडर्ड प्रोसिजर चं पालन नसेल केलं तरी सुद्धा आपलं फाउंडेशन वीक होऊ शकतं आणि ते फेल जाऊ शकतं. टॉवर कोलॅप्स इन इन्क्लुडिंग फाउंडेशन फेल्युअर. आता हे फाउंडेशन फेल्युअर झालेले तिथे तुम्हाला चित्र दिसतील, की जी आपली चिमणी आहे तुम्हाला इथे ब्रेक झालेली दिसते, किंवा हा स्टब आहे, हा स्टब तुम्हाला उघडा पडलेला दिसतोय, की तुम्हाला अर्थिंग दिसते. या अशा अशा पद्धतीने आपण कुठेही पेट्रोलिंगला जात असेल किंवा फॉल्ट लोकेट करायला जात असेल तेव्हा आपल्याला हे दिसलं तर आपण त्याच्यावर ताबडतोब आपल्या इन्चार्जला सांगून किंवा आपल्या सबस्टेशनच्या आजूबाजूला कोणी जरी आपल्याला कळवलं की अशा पद्धतीचे तुमच्या फाउंडेशनला क्रॅक गेलेत तर त्याला ताबडतोब आपण त्याच्यावर करेक्टिव्ह ऍक्शन घेतली पाहिजे. त्यासाठी आपल्याला आपलं लक्ष असलं पाहिजे की याला फाउंडेशन वीक तर नाही आहे ना, तर हे कसं फाउंडेशन फेल्युअरचं हे चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे. आता मेंटेनन्स मेथड, मेंटेनन्सच्या मेथडॉलॉजी कुठल्या कुठल्या टॉवर लाईन युनिटला पाळल्या जातात. लोकेटिंग फॉल्ट युजिंग डिटेल शेड्यूल ऑफ टॉवर लाईन, सर्किट रूट लेंथ वाईज. म्हणजे आता मेंटेनन्स करायचा, आता हे झालं आपण प्रोबेबल फॉल्ट बघितले आणि तिथं आता मेंटेनन्स कसा करायचा. तर जेव्हा एवढ्या तुम्ही पाहिल्या की 900 किलोमीटरच्या लाईन्स असतील तर त्या 900 किलोमीटर एका महिन्यात तर होणार नाही. आपल्याला सगळ्या चेक करून त्याचं एक शेड्यूल बनवावं लागतं. त्याचं शेड्यूल कसं बनवायचं, रूट वाईज एक हे आमच्या बारामतीचं शेड्यूल आहे की बाबा ज्या रूट आहेत त्या रूटमध्ये किती लेंथची लाईन आहे आणि ती लाईन आहे दोन डबल सर्किट असेल तर एका सर्किटची लेंथ किती, दुसऱ्या सर्किटची लेंथ किती आणि त्यानुसार मग त्या लाईनला जात जाता त्या आपल्याला पेट्रोलिंग करता येतं. 220 लाईन किती, 132 लाईन किती आणि त्याची लेंथ काय, त्यानुसार आपण तिथं शेड्यूल आखू शकतो. आता हे पेट्रोलिंगला जे नॉर्मल पेट्रोलिंग, मंकी पेट्रोलिंग, डिजिटल पेट्रोलिंग हे प्रकार आहेत. नॉर्मल पेट्रोलिंग म्हणजे आपण वॉकडाऊन करतो अलॉंग द लाईन आणि ते जे डोळ्याने पाहणारे जे घटक आहेत म्हणजे फाउंडेशन, टॉवर मेंबर मिसिंग आहेत का नाही, अर्थिंग व्यवस्थित आहेत का नाही, ह्या आपण नॉर्मल पेट्रोलिंग मध्ये किंवा सॅग प्रॉपर आहे का नाही, हे नॉर्मल पेट्रोलिंग मध्ये तो टॉवरच्या टॉवर जाऊन सॅग स्पॅन मधला सॅग पाहून हे करतो. मंकी पेट्रोलिंग मध्ये आपण प्रत्यक्ष टॉवरवर चढून जाऊन त्याचं पेट्रोलिंग करतो प्रत्येक पार्ट न पार्ट. आणि डिजिटल पेट्रोलिंग मध्ये हे जे मंकी पेट्रोलिंग मध्ये जे केलेलं आहे तसंच डिजिटल पेट्रोलिंग मध्ये ते जे आपण प्रत्येक लोकेशन वाईज जे प्रत्येक हार्डवेअर कंडक्टर इन्सुलेटर यांचे फोटोग्राफ घेतो आणि ते स्टोअर करतो. या प्रत्येक पेट्रोलिंगची एक फ्रिक्वेन्सी ठरलेली असते. जशी आपली सबस्टेशन मध्ये क्वार्टरली मेंटेनन्स असतो, बॅटरीचा डेली मेंटेनन्स असतो, वीकली मेंटेनन्स असतो, तसंच लाईनचा सुद्धा हा
वेगवेगळा मेंटेनन्स असतो तो या प्रकारे असतो. या व्यतिरिक्त त्यांना वेळोवेळी येणाऱ्या इमर्जन्सी ब्रेकडाऊन मेंटेनन्स ही करावा लागतो. परत मान्सून पूर्व ट्री कटिंग केलं जातं. जे आपल्या आरओडब्ल्यू मध्ये ट्री येतात त्यांचं ट्री कटिंग केलं जातं. मिसिंग टॉवर मेंबर आहेत का, डॅमेज कंडक्टर आहे का, अर्थ वायर आहे का, हे जे लाईन्स सबडिव्हिजन असतं त्यांना एक चेक पॉईंटची लिस्ट असते. ती दर वेळेस पेट्रोलिंग करताना त्याची चेक पॉईंटची लिस्ट क्लिअर करतात आणि त्यानुसार पुढचं नियोजन आखलं जातं. आता हे क्लिअरन्सेस तुम्हाला खूप महत्वाचे आहेत. म्हणजे मेंटेनन्सच्या दृष्टीनं हा क्लिअरन्स खूप महत्वाचा आहे. म्हणजे अक्रॉस द स्ट्रीट म्हणजे 132 ची लाईन आहे तर रस्त्यापासून तिचा क्लिअरन्स किती असला पाहिजे? 6.1 मीटरचा तिचा क्लिअरन्स असला पाहिजे रस्त्यापासून. 220 चा किती क्लिअरन्स असला पाहिजे? 7 मीटरचा क्लिअरन्स असला पाहिजे. अलॉंग द स्ट्रीट आणि अक्रॉस द स्ट्रीट असं तिचा हे. वर्टिकल क्लिअरन्स फ्रॉम द हायेस्ट ऑब्जेक्ट, हॉरिझॉन्टल क्लिअरन्स फ्रॉम द निअरेस्ट पॉईंट. हॉरिझॉन्टल आता विचारतात आपल्याला की माझं हॉरिझॉन्टल क्लिअरन्स समजा एखाद्याचं काही आपल्या लाईनच्या जवळून जाणार आहे तर सेफ्टी क्लिअरन्स किती पाहिजे? जवळून जाणार आहे, खालून नाही, जवळून शेजारून जाणार आहे तर 132 ला 2.9 मीटर मिनिमम पाहिजे. त्याच्या आत आला की इंडक्शन झोन मध्ये येतो. 2.9 मीटर हा हॉरिझॉन्टल मिनिमम नियरेस्ट पॉईंट आहे, हा क्लिअरन्स आहे. 2.3 मीटरच्या आतमध्ये आपण अलाउच करत नाही. कोणी विचारलं 2.9 मीटर तर हे आपल्याला हा क्लिअरन्स माहिती असणं गरजेचं आहे. व्हर्टिकल फ्रॉम हायेस्ट ऑब्जेक्ट समजा त्याच्याकडून काही एखादं ऑब्जेक्ट जाणार असेल तर त्याचा आणि लाईनचा किती क्लिअरन्स असला पाहिजे? 4.6 मीटर हा 132 चा आहे, 5.5 मीटर हा 220 केव्हीचा आहे. हे क्लिअरन्सेस आपल्याला सांगता आले पाहिजेत. आणि जसे आपल्याला सबस्टेशन मधले ज्या महत्वाच्या गोष्टी माहीत असतात त्या पद्धतीने ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. याचा की तुम्ही नोट डाऊन करू शकता. ही शीट खूप महत्वाची आहे आणि मेंटेनन्स करताना हे क्लिअरन्स खूप लक्षात. कारण समजा आपण 220 केव्हीच्या लाईन चालवलं आहे, लाईन पेट्रोलिंग करतोय आणि पूर्वी त्या ती लाईन एक रोड क्रॉस करते आणि आता त्या रोडच्या रोडचं रिनोव्हेशन झालंय आणि रोडचं रिनोव्हेशन झालं तर त्याचे क्लिअरन्स आहे का तेवढा 7 मीटर? ग्राउंड पासून 7 मीटर क्लिअरन्स आहे का? तर हा क्लिअरन्स चेक करायसाठी आपल्याकडे हाईट मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट असतं. ते इन्स्ट्रुमेंट नेऊन आपण तिथला क्लिअरन्स मेजर करतो. समजा क्लिअरन्स कमी झाला तर तिथं फॉल्ट होण्याची शक्यता खूप असते. क्लिअरन्स कमी असेल तिथं हेवी व्हेकल गेलं किंवा हे झालं तर तो फॉल्ट होऊ शकतो. अटेंडिंग फॉल्ट प्रोसिजर देअर ऑफ रेग्युलर पेट्रोलिंग. आता हे जे पेट्रोलिंग आता तुम्हाला मंकी पेट्रोलिंग बघितलं, डिटेल वॉक थ्रू पेट्रोलिंग आहे. तसंच आपल्याकडं आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणून ड्रोन पेट्रोलिंग आलंय. ड्रोन हे जे ड्रोन आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी पिक्चर करण्यासाठी किंवा फोटोशूट करण्यासाठी जे वापरलं जातं ड्रोन, त्याच पद्धतीचं आपलं जे इलेक्ट्रिकल विसिनिटीमध्ये म्हणजे इंडक्शन झोनमध्ये चालते असं आपल्या कंपनीने ड्रोन घेतलेलं आहे आणि त्या ड्रोनच्या मदतीनं आपण पेट्रोलिंग करतो. म्हणजे त्या ड्रोनच्या फ्लाईटच्या मदतीने आपण प्रत्येक टॉवर पार्टचा फोटो घेऊ शकतो, फ्लाईट रेकॉर्ड करू शकतो. त्याचा आपला खूप फायदा झालेला आहे. आपल्या कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पेट्रोलिंग आपण करू शकतो. तर या ड्रोन पेट्रोलिंगचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. 132 लाईन जी आहे जी तुम्हाला ड्रोन पेट्रोलिंग केलेली लाईन तुम्हाला इथं पाहायला मिळेल. ड्रोनचं पेट्रोलिंग केलं तुम्हाला इन्सुलेटर दिसतोय. प्रत्येक स्ट्रिंग आपल्याला ऑब्झर्व करता येते, प्रत्येक हार्डवेअर पाहता येते.
आणि हे आपल्याला टॉवरवर न चढता खालून अर्थ वायर पण पाहू शकतो. आपण इथं अर्थ वायर पाहतोय. अलॉंग लाईन चाललाय, लाईनच्या बरोबर लाईन चालली आहेत का, हार्डवेअर व्यवस्थित आहेत का, आर्किंग हॉर्न जागेवर आहेत का, किंवा लूज कनेक्टर नाही ना, किंवा पाईप गार्ड जागेवर आहेत का, हे सुद्धा आपल्याला या ड्रोनच्या सहाय्याने आपल्याला पाहायला मिळत. हे जे हुक आहे हे व्यवस्थित आहे का, कुठला वेगळा पार्ट मिसिंग तर नाही ना, आर्किंग हॉर्न लूज तर नाही ना, किंवा डिस्क वर कुठं फ्लॅश वर तर दिसत नाही ना, ते पण आपल्याला कमी वेळात पाहता येत. प्रत्येक पार्ट न पार्ट आपण पाहू शकतो. आणि याचा हे रेकॉर्ड करत असताना आपण याच्या थर्मल इमेज पण घेऊ शकतो. समजा लाईन लोडेड असेल तर हॉटस्पॉट काय पण बघू शकतो. आणि तसंच आपण त्याच्या नॉर्मल इमेजेस सुद्धा फ्लाईट रेकॉर्ड करत असताना घेऊ शकतो प्रत्येक लोकेशन वाईज. तुम्ही कोणी बघितले का ड्रोन पेट्रोलिंग? कोणी लाईन सब डिव्हिजन आहे का ट्रेनिंग मध्ये? अशा पद्धतीने हे ड्रोन पेट्रोलिंग आपण कसं केलं जातं ते आपण पाहू शकतो. आता हे टेन्शनचे स्ट्रिंग आहे बघा, टेन्शनच्या स्ट्रिंगचे टेन्शन हार्डवेअर पण आपण व्यवस्थित बघू शकतो. वॉटर पिन्स आहेत त्या व्यवस्थित आहेत का, जम्प व्यवस्थित आहेत का, आर्किंग हॉर्न व्यवस्थित आहेत का, डॅम्पर व्यवस्थित आहेत का, व्हायब्रेशन डॅम्पर, हे प्रत्येक नट बोल्ट व्यवस्थित आहे का, हे बघू शकतो आपण. हे पूर्वी आपण मंकी पेट्रोलिंग मध्ये प्रत्येक ठिकाणी टॉवरवर प्रत्येक क्रॉसवर जाऊन आपली लोक त्याचा फोटोग्राफ घेत होती. अजूनही घ्यावं लागतं ज्या ठिकाणी ड्रोन उपलब्ध होत नाही त्या ठिकाणी आपण मंकी पेट्रोलिंगची अजूनही हीच पद्धत वापरतो. त्याच्यामुळे आपल्याला खूप डिटेल कमी वेळात पाहता येतं ड्रोनमुळे. आता हे जे लँड कटिंग झालेलं आहे हे तुम्ही पाहू शकता. काही ठिकाणी असं लँड कटिंग झालेलं असतं आपल्या टॉवरच्या कडेने, त्याच्यामुळे सुद्धा आपलं फाउंडेशन फेल्युअर होऊ शकतं.
फ्लाइट रेकॉर्ड करून हे परत आपलं ड्रोन लँड होतं अशा पद्धतीने. हॉटलाईन मेंटेनन्स एक हॉटलाईन, आपण हॉटलाईन इन्सुलेटर वॉशिंग करू शकतो. डिमिनरलाइज वॉटर यूज केलं जातं हॉटलाईन वॉशिंगला. जिथं पोल्युटेड एरिया आहे त्या ठिकाणी हॉटलाईन वॉशिंग केलं जातं. हॉट स्टिक मेथड यूज करू शकतो, करतो आपण ज्या ठिकाणी लूज जम्प असतील किंवा ते टाईट करण्यासाठी. किंवा इमर्जन्सी रिस्टोरेशन सिस्टीम पण आपल्याकडे आहे. ज्यावेळेस टॉवर कोलॅप्स होतात तेव्हा इमर्जन्सी रिस्टोरेशन सिस्टीम वापरून आपण टेम्पररी तिथं टॉवर उभा करून तो दुसरा टॉवर कन्स्ट्रक्शन होस्तोवर आपण ती लाईन चालू करू शकतो. आता हे जे इन्सुलेशन हार्डवेअर फेल्युअरचे काही एक्झाम्पल आहेत, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा नट बोल्ट लूज आहे, हा टाईट आहे, हा नंतर टाईट केलेला आहे. ही बर्ड नेस्ट बर्ड गार्ड असूनही पक्ष्याने घरट केलेलं आहे, त्याच्यामुळे पण आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हे फॉल्ट कॉजिंग आहे ते आपण काढले जातं. एअर्थ वायरचं बघितलं आपण, ते पतंगाचा दोरा, बऱ्याच वेळेस पतंगाचा दोरा आहे ना तो असा अडकल्यामुळं आपल्याला पाहू शकतो की स्पार्किंग होत आहे. तर तो आपण अशा पद्धतीने आपली लोक तो काढताना दिसतात इथं फोटोत. हार्डवेअर फेल्युअर दाखवलेलं आहे. हे तुम्हाला सांगितलं नटबोल्ट जेव्हा लूज असतात तेव्हा असं स्पार्किंग होतं आपल्याला. स्पार्किंग झाल्यामुळं हे तुम्हाला इथं दिसून येते की स्पार्किंग झाल्यामुळं ते कलर सुद्धा बदललेला आहे इथं. आता हे जे हे असा पंता एखादा कट झाला असेल तर त्या ठिकाणी आपण हे रिपेअर स्लीव वापरून तो आपण अटेंड करतो. जे आता हे जर जाड असं की येत असेल आपल्या विसिनिटीमध्ये तर ते आपण ट्रिमिंग करून आपला क्लिअरन्स मेंटेन करतो. ते फ्लॅश ओव्हर झालेले जे आता आपण ड्रोन पेट्रोलिंग मध्ये बघितलं, असं जे फ्लॅश ओव्हर झालेले मंकी पेट्रोलिंग मध्ये आपल्याला मिळतं की फ्लॅश ओव्हर झालेला इन्सुलेटर. फ्लॅश ओव्हर झालेला इन्सुलेटर आपण अशा पद्धतीने ओळखून किंवा पीआयडी एक मेथडॉलॉजी आहे, पीआयडी वापरून आपण जे पंक्चर डिस्क आहेत त्या आपण पंक्चर झालेले डिस्कचे इन्सुलेटरचे स्ट्रिंग आपण काढून हेल्दी इन्सुलेटर बसून रिप्लेस करू शकतो. आता कधी कधी जे आपल्या लाईन खाली ऊस किंवा हे असते आपला 6.1 मीटरचा क्लिअरन्स असतो, पण बरोबर आपला जिथं सॅग जास्त असतो त्या ठिकाणी असा शेतकरी ऊस लावतात किंवा काही लावतात, त्यामुळं तो क्लिअरन्स मेंटेन नाही झाला तर स्पार्किंग होऊन आपल्या तिथं फॉल्ट होऊ शकतो. त्या केसमध्ये आपण बऱ्याच जणांना शुगर फॅक्टरींना वगैरे आपण नोटीस देतो की तुम्ही आमचा क्लिअरन्स मेंटेन करा. शेतकरी बऱ्याच वेळा त्याच्या खाली लँड डेव्हलपमेंट करतात आणि त्याच्यामुळे आपला क्लिअरन्स कमी होतो. या केसमध्ये आपल्याला रेग्युलर पेट्रोलिंगच्या अंतर्गत क्लिअरन्स मेजरमेंट करून तो क्लिअरन्स वाढवण्यासाठी तत्काल त्याच्यावर म्हणजे प्रक्रिया करून आपल्याला त्याची नोंद दखल घेऊन जे काही करेक्टिव्ह ऍक्शन असतील त्या घ्याव्या लागतील. आता ज्या ठिकाणी दलदलीचा एरिया आहे किंवा एका बाजूला आपल्याला टॉवर फाउंडेशनच्या एका बाजूची माती निघून जाते वाहून जाते, त्या ठिकाणी आपल्याला अशा रिटेनिंग वॉल कन्स्ट्रक्ट करावं लागतं जेणेकरून आपलं टॉवर फाउंडेशन उघडे पडू नये म्हणून. हे आपण अशा परिसरातील जे जाहीर निवेदन देतो बांधकाम करताना किंवा कुठल्याही तुमच्या विहीर खाणताना किंवा कुठल्याही
बाहेरच्या लोकांच्या ऍक्टिव्हिटीमुळे आपल्या टॉवर लाईनला धोका होऊ नये म्हणून आपण वेळोवेळी आपल्या लाईन ज्या एरियातून जाते तिथं आपण असे जाहीर निवेदन देतो, लोकांना सांगतो किंवा कारखाना असेल किंवा तिथली ग्रामपंचायत असेल त्यांना सगळ्यांना जे आपल्या लाईनच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्या गोष्टी आहेत त्या या आपण या जाहीर निवेदनातून देतो. इथे आपण पाहू शकता की या अनधिकृतपणे शेततळे खोदता ब्लास्टिंग करू नये, वेळोवेळी दगडाच्या खाणीचे ब्लास्टिंग करते वाहिनीला धोका होईल असे कृत्य करू नये किंवा लहान मुलांनी पतंग वाहिनीजवळ उडवू नये त्यामुळं त्यांना धोका होऊ शकतो किंवा वाहिनीखाली ऊसाची पाचट जाळू नये त्याच्यामुळं सुद्धा आपले पार्किंग होऊन धोका उद्भवू शकतो असे आपण त्यांना नोटीस देत असतो. याचं ग्रामपंचायतीत आपल्या लोकांनी नोटीस नेऊन चिटकवताना दिसत आहे.